बिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अंकलकोप, आमणापूर, वसगडे, बुर्ली आणि बुरुंगवाडी या 5 उपकेंद्रांमध्ये कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आज अखेर एकूण 12,584 नागरिकांनी बिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सदर लसीकरणाचा लाभ घेतला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बिलोडी अंतर्गत येणाऱ्या 8 उपकेंद्रांपैकी अंकलकोप, आमणापूर, वसगडे, बुर्ली आणि बुरुंगवाडी या 5 उपकेंद्रांमध्ये कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. आज अखेर आमणापूरमध्ये 1,471, अंकलकोपमध्ये 1,861, बुरुंगवाडी 1,390, वसगडे 558, बुर्ली 250, बिलोडी 7,054 अशा एकूण 12,584 लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. सदर लसीकरणास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आरोग्य केंद्राबाहेर लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. सदर गर्दी ही लसीचा तुटवडा असल्याने होत असल्याचे दिसून येत आहे. बिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारे 19 गावे आहेत. यामध्ये बिलोडी, अंकलकोप, आमणापूर, वसगडे, नागठाणे यासारखी मोठ्या लोकसंख्येची गावे असल्यानं प्राथमिक आरोग्य केंद्रास होणारा लसीचा पुरवठा हा अपुरा आहे. त्यामुळे या ठिकाणचा लसीचा पुरवठा मागणीनुसार वाढवल्यास नागरिकांना लस घेता येईल आणि आरोग्य केंद्राबाहेर गर्दी होणार नाही असं मत बिलोडी व्यापारी संघटनेचे जावेद तांबोळी यांनी व्यक्त केलं. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंडर 19 गावे येत असून बिलोडी ग्रामीण आरोग्य केंद्राच्या अंडर 19 गावे येत असून त्यासाठी लागणारे माफक अशी लसी उपलब्ध नाहीत. लसीचा थोडा पुरवठा कमी होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व जास्तीत जास्त लसीचा पुरवठा व्हावा याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मी बिलोडी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करत आहे. बिलोडी दक्षिण बाग सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब काका मोहिते यांनी आपल्या पत्नीसह बिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण विभागात येऊन लसीकरण करून घेतले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं बाळासाहेब मोहिते यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बाळासाहेब काका मोहिते म्हणाले की लस घेणं सुरक्षित आहे, याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. लस सुरक्षित आहे, सर्वांनी घ्यावी.